कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि राहा आमच्या सोबत। शाळेत शिक्षकांनी शैक्षणिक साहित्यांचा वापर अध्यापनात केला व शाळेचा परिसर स्वच्छ असेल तर अध्यापन हेच प्रभावी होऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हायला वेळ लागणार नाही असं म्हणून पंचायत समितीचे गट शिक्षक अधिकारी आर डी महाजन केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेत गडखाम केंद्राचे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा देवगाव देवळी येथे मार्गदर्शन करताना ते बोलत होते। माननीय सीओ साहेबांच्या अध्यक्षतेखाली झाली। त्या सीओ साहेब असतात, सीओ प्रायमरी साहेब असतात, सर्व गट शिक्षण अधिकारी, गाईडचे प्राचार्य वगैरे आणि काही प्रतिनिधी असतात वेगवेगळे संस्था, हे सगळ्यात तुम्हाला माहिती इच्छा असतात। ही जी बैठक झाली त्यात प्रत्येकाने आपापल्या परीने आपल्या काही समस्या असतील, अडचणी असतील, काही सूचना असतील त्या मांडल्या आणि तुम्हाला कदाचित माहीत नसेल ते केंद्र वगैरे त्यांना माहिती आहे की 3-4 महिन्यापासून किंवा मागच्या वर्षाच्या दुसऱ्या सत्रापासून शिक्षणाधिकाऱ्यांनी केंद्र मुलांना दररोज 4 भेटी अनिवार्य केलेल्या होत्या। व्यासपीठावर जिल्हा परिषद शाळा देवळी येथील मुख्याध्यापक खेमराज बोरसे तर महात्मा फुले हायस्कूल देवळीचे मुख्याध्यापक अनिल महाजन, विकास जाधव, विठ्ठल पाटील, विद्यादेवी कदम हे होते तर अध्यक्षस्थानी प्रभारी केंद्र प्रमुख ज्ञानेश्वर पाटील हे होते तर कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजन करून करण्यात आली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवळी प्राथमिक शाळेचे शिक्षक राजेंद्र पाटील यांनी केलं। शिक्षक परिषदेमध्ये रतिलाल महाले, राजेंद्र गौते, मणिलाल पाटील, राजेंद्र पाटील यांनी प्रभावी अध्यापन कसे करावं यावर मार्गदर्शन केलं। शिक्षण परिषदेत नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार देखील करण्यात आला। अध्यक्ष भाषणातून ज्ञानेश्वर पाटील म्हणाले की गडखाम केंद्राचा केंद्र प्रमुख म्हणून माझ्याकडे चार्ज असताना तरी आपण सर्वांनी मला सहकार्य करावे। पुढे होणाऱ्या शिक्षण परिषदेमध्ये अध्यक्ष स्थान ज्येष्ठ शिक्षक किंवा मुख्याध्यापकांनी भूषवावे असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं। कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आभार प्रदर्शन राजेंद्र पाटील यांनी केलं। यावेळी किशोर पाटील, मंगला बोरसे, प्रदीप कुमार पाटील, सरला बावीसकर, भानुदास माळी, मंगला पाटील, ईश्वर महाजन यांच्यासह शिक्षक व शिक्षिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या। प्रतिनिधी ईश्वर महाजन, कॉमन न्यूज मराठी, अहमद।